घरातील छोटंसं कुटुंब होतं, वडील, आई आणि मी आणि पत्नी आणि दोन मुले आणि एक मुलगा, आणि एकदम हलाकीची परिस्थिती होती. सततच्या दुष्काळामुळे शेतीत उत्पन्न नाही, मात्र रोजगाराच्या माध्यमातून पैसे कमावून घर चालवणारे हे आहेत पोपट कोळेकर. शेतीला पाणी नाही, सतत दुष्काळ असतो, त्यामुळं मी रोजंदारीनं जात होतो कामाला, आणि रोजंदारीनं जात असताना तेवढ्यावर कसतरी घर चालत होतं. इतक्या हालाकीच्या परिस्थितीत कसं बसं आपलं घर चालणाऱ्या कोळेकर कुटुंबांवर अचानक एक संकट कोसळलं. नेहमीसारखं शेतीच्या कामासाठी पोपटराव तालुक्याला गेले आणि गावी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून टमटमने धडक दिली. या अपघातात पोपटरावांना गंभीर दुखापत झाली. मी शेतीच्या कामाविषयी सांगोला गेलो होतो. इथनंतर गावी येत होतो. गावी येत असताना आचदणी येते डमडम आणि माझ्या टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथून मला दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी खर्च भरपूर सांगितलं होतं आणि भरपूर ऑपरेशनचाही खर्च येत होता. रोजगार करून आलेल्या चार पैशांमध्ये कसं बसं आपलं घर चालवणारे पोपटराव आता इलाज करण्यासाठी पैसे कसे जमवणार होते. आणि घर चालत असताना ही अचानक आमच्यावर एक हे संकटच कोसळलं, आणि संकट कोसळल्यानंतर त्यातून कसं उभं राहायचं हेच प्रश्न पडला, आणि सतत असा डोक्यात विचार चालू होते की काय करायचं काय नाही, त्यामुळे आम्ही भरपूर म्हणजे असं टेन्शन मध्ये होतो. इतक्या हालाकीच्या परिस्थितीत पोपटरावांसाठी धावून आली ती शिंदे सरकारची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना. या निधीतून पोपटरावांना इलाजासाठी आर्थिक मदत झाली आणि त्यांचा इलाज करणं शक्य झालं. मुख्यमंत्री सहायता योजना ही अतिशय चांगली आहे, आणि हे एकनाथ शिंदे याच्या अगोदर कोणालाही माहित नव्हती, मलाच काय माझ्यामुळे अनेक लोकांना याचा चांगला फायदा झालेला आहे. गरजू व गरीब रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच आपलं शिंदे सरकार कटिबद्ध असतं. तरी मी ती मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्या पाठीशी आहे आपलं सरकार, शिंदे सरकार.